नमस्कार मित्रांनो, मी सचिन आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सचिनपुरी व्हिलॉग। तर मित्रांनो, आज आपण आलोय मस्तानी तलाव या ठिकाणी, जे दिवे घाटाच्या पायथ्याला स्थित आहे। हडपसर पासून या ठिकाणी यायचं झालं तर तुम्हाला हडपसर पासून PMT आहे ती वडकी गावामध्ये येते। वडकी गावामधून तुम्हाला तिथून काही रिक्षा वगैरे वाहन मिळणार नाही, तुम्हाला एकतर स्वतःची गाडी आणावी लागेल किंवा पायपीट करत 3 ते 3.5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे तो तुम्हाला चालत यावं लागेल, त्यावेळेस तुम्ही ह्या ठिकाणी पोहोचाल। तर तुम्ही कधी दिवे घाटातून गेला असाल तर दिवे घाटामध्ये जो वरचा व्ह्यू पॉइंट आहे तिथून जे खाली दिसणारं जे तलाव आहे तोच मस्तानी तलाव। तर तुम्ही या ठिकाणी या, इथलं वातावरण इतकं छान आहे आज, अगदी म्हणजे माझ्या मनासारखं वातावरण झालेलं आहे। जसं आपण सह्याद्रीमध्ये फिरतो त्या प्रकारचं तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे, पूर्ण हिरवळ हिरवळ सगळ्या बाजूला। तर आज आम्ही या ठिकाणी आलोय, चला तर मग पाहूयात। मित्रांनो, तलावापाशी पुढे आल्यानंतर या ठिकाणी भुयारी मार्ग आहे। भुयारी मार्ग येथून शनिवारवाड्यापर्यंत जातो। तर मित्रांनो, आता आपण जातोय भुयारी मार्गामध्ये, चला। बॅटरी लावच, तेवढं घाबरायला लागलं काय आलाय बघायला, तर बघायला नको का? बॅटरी लावणार आहे पुढं, अरे ये ना, मी नाही जाणार बाबा, अरे ये की तुम्ही जाऊन फिरून येऊ, अरे इथपर्यंत जास्त खाली जायचं नाही, खाली पूर्ण पाणी, ये ना बॅटरी लाव रे अतुल, अरे मला दिस नाही गेलंय तू खाली जाय, ते हळूहळू चिक करे हा पाणी सगळे येऊन गेलेलं ना, इथपर्यंत आहे ना खाली, नाही पाणी आलंय इथं। मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी पाणी भरल्यामुळे खाली आपल्याला उतरता येत नाही। तर या ठिकाणी रस्ता पूर्ण बंद झालेला आहे, तर मे बी ह्या खाली जे पाणी आहे ह्या पाण्यामधनच बहुतेक खाली पायऱ्या असते असाव्यात असा अंदाज येतोय। आता पाण्यामुळे सगळं इथं ओलं ओलं झालंय, तर आपल्याला काय पुढचं बघता नाही येणार, चला जाऊयात वापस। तर तुम्हाला हा कसा वाटला भुयार? एक शिवकालीन इतिहासाची साक्ष देत हा मस्तानी तलाव या ठिकाणी उभा आहे, तर तुम्ही इथे नक्कीच भेट दिली पाहिजे, या तुम्हालाही आवडेल। मंदिर आहे हे श्री गणेशाचं मंदिर आहे, हे पेशवे काळामध्ये या मंदिराचं निर्माण झालेलं आहे।
मंदिर आहे हे इतिहासकालीन महादेवाचं मंदिर आहे. ह्या मंदिराचं नाव आहे मस्तानेश्वर मंदिर. तर हे सुद्धा खूप छान मंदिर आहे. छोटंसं मंदिर आहे पण खूप छान आहे. खूप भारी वातावरण आहे. खाली बघून ये फक्त, नाहीतर पडचील बिडचील. तर मित्रांनो, आता तुमचा निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.